सर्वांचं इथं परत एकदा स्वागत करते आजचा जो काही आपला दुसरा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे काही पशु संवर्धनाचे आजार आणि व्यवस्थापन जास्त वेळ न घेता आणि सर्वांना प्रथमच मी विनंती करते की आपले जे काही प्रश्न आहेत दुग्ध दुग्ध पदार्थाच्या निगडीत असतील किंवा दुसरे काही दुग्ध व्यवसायाच्या निगडीत असतील तर आपल्या बॉक्स मध्ये आपण प्रश्न येऊ द्या आणि हा जो काही आजचा व्यवसाय आपला विषय आहे तो सर्वात महत्वाचे दोन्ही होते दुग्धजन्य पदार्थाला आपण पाहतोय की कि सध्या किती मागणी आहे आणि बऱ्याचशा मध्ये सगळं थांबलं पण दूध हा आपलं थांबलंच नाही आजही आपल्याला घरी दूध दूध आपल्या दारात येतं त्याचबरोबर वेगवेगळे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आहेत आपण आजही ते मार्केटमध्ये भेटतो त्याच्यामुळे याचं जे काही मार्केट आहे ते वाहत आहे त्याच्यामुळं आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचं शास्त्रीय ज्ञान असणं गरजेचं आहे आणि अतिशय सुखोल आणि सविस्तर मार्गदर्शन कसली घाई न करता आपल्याला आजचे काही प्रमुख मार्गदर्शक होते डॉक्टर गजेंद्र लोंडेसर विभाग प्र प्रमुख पशुसंवर्धन दुग्धशास्त्र यांनी केलेलं आहे आपले जे काही शंका असतील आपण मध्ये नक्की टाकावे आणि नंतर दुसरा जो काही विषय आहे तो म्हणजे पशुसंवर्धनाचे जे, पशु जे, जे काही आजार आहेत त्यामध्ये महत्वाचेच आजार इथं मी आज विश्लेष करणार आहे आणि यानंतर आपण जे काही प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम घेणार आहे तर जे काही प्रामुख्याने आपल्याला गाई मध्ये जे काही आजार हे करतो आपण पाहतो स्क्रीन का सगळ्यांना स्क्रीन दिसते का हो oh, मॅडम दिसते सगळ्यांना हो oh. तर यामध्ये पशुसंवर्धनाचे जे काही आजार आहेत त्यामध्ये विषाणूजन्य रोग त्याच्यानंतर जीवाणूजन्य रोग आणि काही त्यांच्या चयापाच चया आजार आहेत आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रजनन आजकाल बऱ्याच जणांच्या ज्या पशूंमध्ये हा आजार गांभीर्याने बघितला जातो आणि त्याच्यानंतर जे काही आहे शल्य चिकित्सक आजार आहेत कासेचे आजार आहेत आणि विषबाधा आहेत आणि आता नव्यानी जो काही आपल्याला आजार मागच्या उन्हाळ्यामध्ये जो आला आहे तोही जर विषाणूजन्यच होता आपला तो म्हणजे लंपी तर या सर्व रोगांची जस्ट तोंड ओळख आणि त्याच्यावर ज्या ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या दिवशी संक्षिप्त रूपाने आपल्याला इथं मी मान्य करत आहे तर सर्वात महत्वाचा रोग म्हणजे महत्वाचा म्हणण्यापेक्षा जो सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक जातो जो पशुधनामध्ये आहे तो म्हणजे लाळ्या कुरकुत आणि या आधी कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करते की प्रत्येक रोग जसा आज आपण कोविड ला जातोय समोर आणि त्याची लसेबद्दल जे काही समज गैरसमज जसे आपल्यामध्ये भ्रम संभ्रम होता तसेच पशुमध्ये आजही आहे पशूचं लसीकरण करण्यासाठी खूप भागामध्ये टाळाटाळ केल्या जाते शासनामार्फत अतिशय नाम मात्र शुल्क घेऊन हे लसीकरण केलं जातं पण आजही ग्रामीण भागात पाहतो किंवा ज्या ठिकाणी पशु मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी हे लसीकरण घेण्यासाठी आपल्या पशूंसाठी घेण्यासाठी टाळाटाळ करतात तर आपण टाळाटाळ न करता जर का प्रतिबंध केला उपाय जर का केला तर येणारं जे काही संकट आहे ते आपल्याला टळून जाईल तर या ज्यावेळेस आपण पाहतो की ह्या लाड्या खुरकुत्ता जेव्हा लागण होते त्यावेळेस प्रथम सर्वात महत्वाचं म्हणजे जनावरांना ताप येतो त्याचबरोबर तोंडावर आणि जिबेवर अशी बारीक फोड येतात आणि नंतर त्या फोडांचा जो काही रंग आहे तो लाल होऊन काही काही ठिकाणी तर तो फोड मोठे होऊन ते फुटून जातात आणि तोंडातून लाळ लाळ येत राहते आणि हे फोड फुटल्यानंतर या काही जखमा ज्या आहेत यामुळे जनावरांना काय होतं चारा चारा खाता येत नाही आणि चारा खाता येत नसल्यामुळे जनावरांची बरोबर उत्पादन कमी होतं आणि जनावर जे काही ते कृष होतं त्यासाठी आपल्याला याच्यावर काय करायला पाहिजे आपण उपाययोजना ते बघूया तर या आपल्याला या पीपीटी मध्ये किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते दिसत आहेत तुम्हाला तोंडांचे आहेत याचं नाव आहे लाळ्या खुरकुत रोत म्हणजे तोंडा वाटे आणि खुरकुत जे काही आपल्या पायाचे या ठिकाणी त्याला जखमा होत असतात तर सर्वप्रथम आपल्याला काय करायची ही जखमा जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि सर्वात आधी जर का तुम्ही लसीकरण केलेलं नसेल तर वर्षातून दोनदा आपल्याला लसीकरण करणं गरजेचं आहे आणि यामुळे या काय होतं की जनावरांची रोग प्रतिकार ही चांगली राहते हा जो काही रोग आहे प्रामुख्याने आढळतो सर्वसाधारणपणे जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान आपल्याला या रोगाचं लागण झालेली दिसते लाळ्या कुरकुत हा विषाणूजन्य रोग आहे त्याच्यामुळं याला आपल्याला नेहमी स्वच्छता जी आहे ती आपल्याला करणं गरजेचं आहे तर हा रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे तर या रोगाचा प्रसार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होतो आणि हा रोगाचा जो काही प्रसार आहे तो आपल्याला रोगी जनावरांची लाळ मलमूत्र याने दूषित झालेल्या चारा पाणी दूषित पीडित जनावरांना सरळ संबंध असल्यास किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असल्यास या रोगाची लागण होत असते आज आपण पाहतोय हो की जसं आपल्या कोविडचे आज तुम्हाला ही पीपीटी पाहतानी किंवा त्याचे जे काही आपल्याला उपाययोजना पाहताना की, जे विलगीकरण हा शब्द आहे तो पशूंमध्ये सर्वात आधी आलेला आहे विलगीकरण कर, जे काही रोगील जनावर जे आहे त्याच जर का आपण विलगीकरण केलं तर अतिशय उपयुक्त असतं कारण की त्याचा रोगाचा प्रसार जो आहे तो एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होत नाही त्यानंतर उपचार जी काही पद्धत आहे आता पहिला आपण पाहिलं की रोग रोग आणि त्याच्या नंतर त्याचे सिम्पटम्स आवाज कमी कर करता का थोडा त्याचा याचे सिम्टम आपण पाहिलेले तर त्याच्यानंतर आता उपाययोजना काय करायची तर सर्वप्रथम लाळा कुरकुर झाल्यानंतर त्या जो काही इन, इन्फेक्टेड अॅनिमल ज्याला काही रोग झालेला आहे तर त्याला आधी वेगळं करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ही जी काही रोग रोगावरील लस ही सहा महिन्याच्या अंतरा अंतराने आपल्याला काय करायचंय वर्षातून दोन वेळा आपल्याला पहिली मात्रा सप्टेंबरमध्ये आणि दुसरी मात्रा मार्च मध्ये घेणं गरजेचं आहे लसीकरण केल्यानंतर एक ते दोन दोन आठवड्यानंतर जनावरांची रोगप्रतिकार शक्ती ही आपल्याला मिळते आजारी जनावरांना मी सांगितल्याप्रमाणे निरोगी जनावरांपासून आपल्याला विलगीकरण करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे एक टक्के आपल्या याप्रमाणे पोटॅशियम परमाणच्या द्रावणामध्ये आपण ज्या काही आपले तोंडाला झालेल्या जखमा असतील खुराला खुराला झालेल्या जखमा असतील ते आपण स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही लसीकरण करता त्यावेळेस त्या त्या इन्फेक्टेड अॅनिमलच्या दुसऱ्या अॅनिमलला न जाता आपल्याला वापरावे लागतील त्याचबरोबर जे काही संसर्गजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषाणू आणि जीवाणू मुळे होतात हे निरोगी जनावरांच्या जे काही असतात त्यांना श्वसनाचे आजार त्याचबरोबर चारा पाणी किंवा सड यांच्याद्वारे आपल्याला हे होऊ शकतं संसर्गजन्य त्याचा आजार होऊ शकतो यामध्ये अँथरेक्स जो आहे सर्वात महत्वाचा रोग आहे आणि हे गायींमध्ये होत असतं आपण या चित्रांमध्ये पाहिलेलं असेल की एकदम हेल्दी गायी तिला कुठेही काही लक्षण नाहीये पण हा संसर्गजन्य रोग झाल्यानंतर जसं हिला या रोगाची लागण झाल्यानंतर ते काय सर्वप्रथम काय करतं की ते सारा खाणं कमी करतं त्याचबरोबर श्वासोच्छ्वास जो आहे त्यांना श्वसनाची क्रिया त्यांची व्यवस्थित होत नाही आणि जनावर लागलीच ते दगावल्या जातात म्हणजे आपल्या आपल्याला आज जी काही आपली चुकतं कुठं पशुसंवर्धनामध्ये तर आपण मोठे चांगल्या गोवंशाचे दुधाळ जनावर घेतो पण लसीकरण असेल आहार असेल त्या ठिकाणी आपण कमी पडतो तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना एकदा विनंती करायची की जसा आपण बाळाला डोस पोलिओचा देतो तसाच आपल्या पशूंना लस डोस हा लसीकरणाचा देणं अतिशय गरजेचं आहे आणि प्रामुख्याने ही हा जो काही आजार आहे तो गायी मशीन गायी मध्ये सर्वात जास्त आपल्याला आढळून येतो त्याच्यानंतर वेगवेगळे वे प्रकारचे जे काही आहेत महत्वाचे रोग आहेत तर या ठिकाणी आपण पाहतो की ब्रोसले जो आहे या हा जो काही रोग आहे जो हिरवे गवत ज्यावेळेस खात चरायला झाल्यानंतर त्या हिरव्या गवतावर जे असणारे बॅसिलस uh, yeah, नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे याच्या माध्यमातून त्यांच्या पोटामध्ये जात आणि नंतर त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम खराब होऊन त्यांना हा रोगाची लागण होत असते त्याच्यानंतर बुळकांडी रोग आहे हा पण आपल्याला सहज हा गाय म्हैस शेळी यांना आपल्याला आढळून येतो आपण हा जो काही विषाणू आहे प्रथम अवस्थेत काय करतो तर शरीरातील रक्त प्रवाह वाहत असतात त्यानंतर जवळपास याच्यामधन या रोगान रोगानंतर नं, रोगा बुड म्हणजे याला खास म्हणजे चारही ठिकाणी हा जो रोग काय करतो की भूक मंदवतो यांना खाता येत नाही आणि यामुळे या काय त्यांची जी काही पचनक्रिया कमी होऊन त्यांचं वजन कमी होतं त्याचबरोबर त्यांना ताप आणि संडास कंटिन्यू लागत राहते आणि याच्याचमुळे काय होतं की या रोगाचा जर का अति अति झाला तर जनावर आपलं दगवण्याचा सुद्धा चान्सेस असतात तर या सर्व महत्वाचा उपाय म्हणजे तुम्ही वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे आपल्याला व्हॅक्सिनेशन माहिती आहे पण पशुसंवर्धनाच्या बाबतीमध्ये लसीकरणाच्या बाबतीत खूप वेगवेगळे वेग वेग गैरसमज केलेले आहेत की लसीकरण केल्यानंतर जनावर दगावतो किंवा लसीकरण केल्यानंतर गाय गाभण असेल ती गाबडते किंवा कोणताही पशु आहे त्याला वेगवेगळे वेग वेग आजार सुरू होतात पण असं काही होता पीपी पी पिट, पीपीटी मध्ये तुम्हाला सव, सविस्तर सर्व माहिती आहे की लस लस कशाची काळजी काय घ्याव्या घ्यावीची आहे तिला कधी द्यायची किंवा लस कुणाला दिली पाहिजे किती मात्राने दिली पाहिजे आणि कशी मात्रा दिली पाहिजे तर आपल्याला सहसा आपण पाहतो हो की जनावरांचा घटसर्प फऱ्या पाशी अंतरविशाल अशा प्राणघातक आजारासाठी बाजारात लसी उपलब्ध आहेत लसीकरण करण्यापूर्वी खालील गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे बाजारात तर आहे त्याचबरोबर शासनाच्या मार्फत सगळे लसीकरणाचे कॅम्पियन राबवले जातात आपण शासनाच्या मार्फत तर या शासनाच्या लसीकरणामध्ये आपणही सहभाग घ्यावा आपल्या गावातील जो काही पशुवैद्यक आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला या लसी उपलब्ध करून देतो आणि लसी त्या लसीचं वेळापत्रक आहे हे प्रत्येक ग्रामीण भागातील जे काही पशुसंवर्धनाचे दवाखाने आहेत या ठिकाणी यांचं लसीकरणाचा तक्ता लागलेला असतो त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचं जे काही आमचं डाय हे असेल संदेश असेल याच्यामध्ये आम्ही वारंवार लसीचं लस, जण पशूंची लसीकरण करावं याची जनजागृती करत असतो तर कोणत्याही जनावराला आता आपण पाहिला पहिला मुद्दा लसीकरणामध्ये काय लसीकरणापूर्वी काय काळजी घ्यावी पाहिजे तर कोणत्याही जनावरांना आपण लसीकरण करण्यापूर्वी आठ आट, आठवडाभर आधी दंतनाशकाचं औषध पाजवलं पाहिजे आपण लहान मुलांमध्ये पाहतो हो की कोणतंही एखादं टॉनिक सुरू करायचं असेल मनुष्यामध्ये पण टॉनिक सुरू करायचं असेल किंवा एखादा औषध आपल्याला घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम आपण आपल्या पोटामध्ये असणारे जे काही कृमी आहेत ते काढून टाकणं गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं तर जे आपण घेतो जी लस दिली जाते तर त्याचा उपयोग आपल्या अंगाला खूप चांगला होतो त्याच्यामुळे पशुला जेव्हा ज्यावेळेस लसीकरण करता त्यावेळेस तुम्ही जंतनाशकाचं औषध देणं गरजेचं आहे असंही आपण आमच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये आम्ही सांगतो की वर्षातून दोनदा तरी आपण जंतनाशकाचे औषध आपण द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर महत्वाची जे काही महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही बाह्य परजीवी आहेत म्हणजे गोचिड आहेत गोमाशा आहेत उवा आहे लिखवा पिसा पिसवा आहेत यांचं योग्य नियंत्रण जर का लसीकरण देण्यापूर्वी आपण करायला पाहिजे रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्व सुद्धा देणं गरजेचं आहे यानंतर आपल्याला पहिलं झालं लसीकरण करण्यापूर्वी घ्यायची काळजी आणि दुसरं कारण लसीकरण करतानाची काळजी आधीची मध्ये आपण काय पाहिलं सर्वप्रथम की जंतनाशकाचे औषध देणं गरजेचे त्याचप्रमाणे जे काही बाह्य परजीवी त्याचंही नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि जी काही लस आहे आता ती लसीकरण करते वेळची जी काही जी काही लस आहे सर्वप्रथम जी काही आपण लस खरेदी जर का तुम्ही करत असाल तर त्याची ती लस जी आहे ती चांगल्या प्रति प्रतीची असणं सर्वात प्रथम चांगला असा हे केलं लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक पशूसाठी तिची मात्रा वेगवेगळी आहे तेवढीच मात्रा तिच्या शरीरात जाणं गरजेचं आहे नंबर तीनच सर्वात महत्वाचं का मुद्दा जो आहे ती लस ही नेहमी थंड आणि कोरदस ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ने आण करतो त्यावेळेस जो काही आईस बॉक्स असतो त्याच वेळी आपण त्याच ठिकाणी आपण लसीकरण लस ठेवली पाहिजे दुसरं लसीकरणाला जी वापरली जाणारी जी काही सुई आहे तिचं आपण निर्जुतीकरण करूनच आपण लसीकरण करणं गरजेचं आहे दुसरं लस ही कधी पण सकाळी आणि संध्याकाळी जर का घेतली तर अतिशय उपयुक्त असं आपल्याला लसीचा उपयोग दिसतो त्याच पद्धतीने या चित्रामध्ये आपण पाहतोय की लस जी आहे ती वेळेस पशुच्या जवळ त्याचा पशुपालक असण गरजेचं आहे काय होतं बऱ्याचदा आपण साधाही पाहतो मी गोट्यात ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला आपण अनोळखी असल्यामुळे त्या ठिकाणी तो पशु येतो तो होतो आणि त्याला वाटतं काहीतरी अनसिक्युअर्ड होतं त्याच्यामुळे तो पशु एका ठिकाणी थांबत नाही त्या ज्यावेळेस तुम्ही लसीकरण करता त्यावेळेस आपल्या पशुपालक त्या गाई म्हशींसोबत असणं गरजेचं आहे आणि लस ही तज्ज्ञ व्यक्तीकडनंच तज्ज्ञ आपल्या पशु घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर साथीनंतर लसीकरणाचा फायदा होतो का तर नक्कीच होतो स्वाद सुरू करण्याच्या आधी सुद्धा आपण लस लसीकरण केलं तर खूप चांगलंय लसीकरणासाठी योग्य वय कोणतं तर लसीकरणासाठी घटसर्प आणि फऱ्यासाठी योग्य वय जे आहे ते सहा महिन्याच्या वा, वासरांना किंवा त्यांना प्रत्यक्ष मोठ्या जा वयाच्या जनावरात आपण लसीकरण करायला पाहिजे वेगवेगळे तक्ते दिलेले आहेत आंतरविषय जी काही लस आहे ती जर का आईला दिली नसेल तर वासऱ्याला देणं गरजेचं आहे म्हणजे जी काही आई आहे तिला दिला तर वासऱ्याला आपल्याला लसीकरणाचा जो जो डो डोस आहे तो कमी होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहतोय की लसीकरण करते वेळेस कोणकोणत्या काळजी घ्यायची म्हणजे त्या पशु पशुला त्याचा पशुपालक सोबत आणि कुठेतरी दावणीला तो व्यवस्थित बांधल्या जाईल याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे लसीकरण करूनही रोग उद्भवत उद्बोध होत असेल तर काय करावं लसीसाठी साठवणूक जी काही आहे ती सांगितल्याप्रमाणे थंड जागेतच करावी लसीची मात्रा ही योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणीच ठिकाणी असली पाहिजे त्याचबरोबर त्याची मात्रा तेवढीच दिली पाहिजे आणि लसीकरणातील अनियमता जी आहे ती त्यावर आपण विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशक्त आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा के जनावरांना आंतरबाह्य परजीवीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच जनावरांना जीवनसत्व क्षाराची कमतरता असल्यास तर आपल्याला लसीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून होतो रोगाची साथ आल्यानंतर घ्यायच्या काळजीमध्ये आपण काय करायला पाहिजे की रोग ज्यावेळेस येतो त्यावेळेस पहिला पहिला जो इन्फेक्टेड अॅनिमल आहे त्याला आपण वेगळं विलगीकरण करून ठेवणं गरजेचं आहे दुसरं ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही तुम्ही पाणी प्यायला जात असा पाणी प्यायला आपले जा जनावर जातात त्या ज्या ठिकाणी चारा जातात सा तिथलं पाणी न पिऊ देणं सर्वात महत्वाचं कारण की बरेचसे रोगाची लागण जी आहे ती या पाण्यातून आणि मल चाऱ्यातून होत असते त्याच्यानंतर गोटा जनावरांचा गोटा हा जंतनाशकाने स्वच्छ करणे गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही स्वच्छ स्वच्छता जनावरांची त्याचबरोबर गोट्याची आपल्याला गरजेची आहे ज्यावेळेस साथीचे रोग येतात त्यावेळेस तळ्यातील आणि नदीतील पाणी सहसा आपण न पाजवलेलं कधीशी कधी अतिशय कधी उत्तम राहील त्याचबरोबर जे काही आपण साथीच्या याच्यामध्ये आपल्याला जर का गाठ गाठ आली असेल तर लस घेतल्यानंतर तर ती गाठ जर का आपण चोळली तर त्याला काहीच होत नाही बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की लस घेतल्यानंतर जनावर हे गाबडत जनावर हे गाबडत नसून जनावराला आपण लस देतो त्याला पकडल्या पकडते वेळेस जी त्यांच्या मध्ये होणारं जे काही हे आहे त्यावेळेस ते गा त्याच वेळेस आपलं जनावर गाबडतं दुसरं हे तक्ता जो काही तो लसीकरणाचा याच्यामध्ये कोणती लस कधी दिली पाहिजे काय नाही याचं पूर्ण वर्गीकरण केलेलं आहे आमच्या वस, वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी काही दैनंदिन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या लसीकरणाचा सा तक्ता सापड कृषी विज्ञान केंद्राच्या आमच्या माहितीच्या याच्यामध्ये आपल्याला लसीकरणाचा सा तक्ता सांगेल प्रामुख्याने आपल्याला जे काही लसीच लस जे आहे लाळ्या खुरकुत जो काही विषाणूजन्य आहे त्याच्यावरच्या लसीचं नाव आपण एफएमडी एम लस रक्षा असं ठेवलेलं आहे त्याचबरोबर याची मात्रा जी आहे पाच मिलियन आणि वर्षातून दोनदा द्यायची म्हणजे मार्च आणि डिसेंबर नंतर फऱ्यामध्ये विषाणूजन्य आहे आणि याची याची मात्रा आपल्याला वर्षातून दोन द्यायचं घटसर्प आहे एनथ्रॅक्स अँड ब्रोस्लेलिस याची मात्रा आपल्याला काही ठिकाणी आंतर्याची एक मिलीच दिलेली आहे आणि जेवढी मात्रा दिली तीच तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला घ्यायचं नाही घ्यायचं आहे हे गायी आणि म्हशीतील लसीकरणाचा तक्ता आहे त्याचबरोबर आपण शेळ्यांच्याही लसीकरणाचा तक्ता पाहू शकता बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की शेळ्यांना लसीकरणाची काय गरज आहे पण शेळ्यांमधला जो काही पी पीपीआर जो आजार आहे तो सर्वात महत्वाचा गायींमध्ये जसा लाळ्या कुरकुत आहे तसा शेळ्यांमधला जी काही पीपीआर आहे सर्वात घातक आहे शेळ्यांची जर का होत असेल तर आपण जाणून घ्यायचं की आपल्या याला लसीकरण सुरुवातीला सांगितले की नव्याने जो काही रोग आपल्या पशुंमध्ये येतो तो, तो म्हणजे लंपी लंपी म्हणजे काय शरीरावर गाठी येतात या रोगांमुळे दगवण्याचं प्रमाण कमी आहे पण या रोगामुळे आपल्या पशूंना त्रास फार होतो या लोग लोगा, लोगा, लोगा रोगाची जर का लागण झाली तर एकवीस दिवस याला याचा त्र, त्र, त्रास आपल्या पशुधनाला होतो तर यामध्ये जो काही आहे ही जी काही पीपीटी आहे आम्ही मागच्या वर्षी डॉक्टर अनिल बिकाने सर आहेत ते यांचं लेक्चर ठेवलं होतं तर त्यांनी शेअर केलेल्या काही के पी पीपीटीज आहेत तर या लंपी रोगाचा जो काही दर आहे तो दोन ते पंचेचाळीस टक्के आहेत पण आपल्या महाराष्ट्र मध्ये मागच्या वेळेस बरच याचं आपल्याला समोर जावं लागलेलं आहे तर या रोगाची हो जी, जी काही लागण आहे ती झाल्यानंतर अशक्त होत जनावर त्याचबरोबर दुधाची गट होती गर्भ पाहत होतो प्रजनन क्षमता सुद्धा गट होते त्वचा खराब सुद्धा हे होतो आणि याची मुख्य लागण आम्ही बऱ्याचदा म्हणतो की गोठा जो आहे तोच तुमच्या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे गोठा जर का स्वच्छ ठेवला स्वच्छता ठेवली ती पशूची असेल गोठ्याची असेल किंवा तिथं काम करणाऱ्या मजुरांची असेल किंवा चाऱ्यांची असेल खाद्यांची असेल पाण्याची असेल तर तुमचे बरेचसे रोगाला आळा बसतो हा लंपी जो काही स्किन डिसीज आहे आ, व, 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 आपल्या पशुधनाला मुख्य मध्ये तो हा कीटकांमुळे होते चावणाऱ्या माशांमुळे होते डासांमुळे होते आणि गोची गोडचिडांमुळे होते आणि प्रत्यक्ष जर काही स्पर्श झाला तर दूषित पाण्याने सुद्धा होतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लंपी सुद्धा प्रत्येक ज्या जनावरांना कोणत्या रोगाची लागण होते त्यावेळेस त्याचं टेम्परेचर वाढत असतात मग यामध्ये सुद्धा तेच पाणी म्हणजे जे काही आपले त्यांचे डोळे असतील नाक असेल तोंड तोंड असेल त्याचबरोबर माय अंग या ठिकाणी जर का विनाकारण पाण्याचा प्रभाव होत असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला आपलं पशुधन आहे ते कोणत्या तरी रोगानेही बाधित झालेलं आहे तर आपल्याला लंपी रोगामध्ये तेच दिसून येईल की त्यांच्या डोळ्यातून नाकातून चिकट श्राव वाढतो त्याचबरोबर चारा कमी खातात पाणी पिणं मंद होतं त्याचबरोबर त्यांना ताप येतो आणि ही जी काही लक्षणे ते दोन ते पाच आठवड्या आपल्याला जाणवतात हो त्याचबरोबर डोळ्याला काही ठिकाणी ते, चट्टे येतात त्या आणि त्यांना डोळ्याची दृष्टी सुद्धा कमी होते हा विषाणूजन्य आहे आणि याचा प्रभावी उपचार सध्या तरी उपलब्ध नाही आणि त्यामुळे आपल्याला त्यांना तेन, त्यांची काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे त्यामध्ये आपण काळजी घेण्यासाठी त्यांना प्रतिजीविके जे आहे ते देऊ शकतो त्याचबरोबर जीवनसत्व आणि ईचं शक्ती वर्ग त्याचबरोबर ब जीवनसत्वाचा तर्क त्यांच्यामध्ये समावेश केला तर खूप चांगलं होतं त्याचबरोबर तोंडात जे वण आहेत ते त्याचही पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून आपण त्यावर त्यांची स्वच्छता करू शकतो तर हे भित्तीपत्रक होतं यामध्ये रोग का आहे कसा आहे याचं पूर्ण वर्गीकरण केलेलं आहे आणि सर्वप्रथम ज्या वेळेस तुमच्या याच्यामध्ये लंपीस नाही तर कोणताही डिसीज जर का आला तुमच्या गावामध्ये ज्यावेळेस पहिला आपल्याला पशु जाणवतो की याला काहीतरी बाधा झालेली आहे तर सर्वप्रथम त्याला आपल्या गोठ्यापासून वेगळं करावं जेणेकरून या रोगाचा प्रचार जो आहे तो आपल्यापर्यंतच मर्यादित राहील बाकीच्या आपल्या पशुधनाला याचा काहीही त्रास होणार नाही तर परत एकदा कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत मार, मार आम्ही एकच आवाहन करू शकतो तुम्हाला की जे काही -पुर लस आहे पशुसंवर्धनाच्या निगडीत पशूंना देण्यासाठी त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा ही नाम मात्र आपल्या जे काही गव्हर्नमेंट ऑफिस आहेत त्या ठिकाणी इथून आपल्या पशुवेदक आपल्याला देतात याचा प्रचार आपल्या मोबाईल वर संदेशाद्वारे तो याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि प्रत्येक रोगावर प्रतिबंध म्हणून आपण लस ही घेऊ शकतो